ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तारदाण येथे सुरू असलेल्या मुख्यमंत्री सडक योजनेच्या कामाला वाली कोण, साइट सुपरवायझरची उडवा उडवीची उत्तरे, नागरिकात संताप। हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे मुख्यमंत्री सडक योजनेमधून जिकी नगर ते समर्थनगर रस्त्याचं काम सुरू आहे। या रस्त्यालगत मार्च महिन्यामध्ये समर्थनगर गल्ली नंबर 1 मध्ये आरसीसी गटर्सचं काम याच फंडातून करण्यात आलं होतं। सदरचं काम सुरू असताना कोणतीही लाईन लेवल न बघता मनमानीपणे गटरचं काम करण्यात आलं होतं। त्यावेळी त्या कामाचे सुपरविजन करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन त्या झालेल्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आलं। त्याच प्रकारे सध्या चालू असलेल्या रस्त्याच्या कामाचं सेंटर न करता रस्त्याचं काम चालू आहे। सन 2017-18 मध्ये सदर रस्त्याचं खडीकरण व मुरमीकरणाचे 300 मीटरचे काम झाले होते, परंतु हा रस्ता जेसीबीच्या सहाय्याने उकरून पुन्हा त्यावर खडीकरण करण्याचं काम सुरू आहे। शासनाच्या सुपरवायझर यांना ही बाब लक्षात आणून दिली असता हे काम अशाच पद्धतीने होणार, कुणाला तक्रार करायची असेल तर करा अशी उत्तर येत असल्यामुळे हे अधिकारी नेमके कशासाठी नेमले जातात असा प्रश्न उपस्थित होत आहे। नागरिक आणि प्रवासी वर्गातून यामुळे संताप व्यक्त केला जात आहे। महानगर न्यूज साठी तारदाळहून बसगोंडा कडेमणी।